मोजा उपपोस्ट दामरच्या आणि शीघ्रकृती दल क्यूआरडी या दामरांच्याचे जवान यांच्या पथकाने नक्षल विरोधी अभियान राबवत यामध्ये चार इसमांकडून 10 नग्स कार्डेक्स वायरचे बंडल एकूण 3500 मीटर लांबीचे आणि इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात यश आले. तेलंगणामधून दामरांच्या मार्गे छत्तीसगड इथं स्फोटक साहित्य नक्षलवाद्यांना पुरवण्यासाठी वाहतूक करण्यात येत होती. या प्रकरणी घटनास्थळावरून राजू गोपाल सल्ला काशीनाथ उर्फ रवी मुल्ला गावडे साधुलच्चा तलांडी मोहम्मद कासिम शादुल्ला या चौघांना पकडण्यात यश आलं. टोईतील छोटू उर्फ सिनू मुल्ला गावडे हा फरारी झालाय. फरार आरोपीचा गडचिरोली पोलीस दलाकडून कसून तपास करण्यात येतोय. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी जिमल गट्टा, सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन घोडके प्रभारी अधिकारी दामरंच्या यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे. एबी न्यूज मराठीसाठी नरेश सहारे गडचिरोली.